नाशिकच्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला टोल नाका मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडलाय. मनसे नेते अमित ठाकरे हे अहमदनगरवरून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली होती. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असल्याने ताफा अडविल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांचा आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी रात्रीच टोल प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिटला होता. मात्र नंतर शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट अमित ठाकरे यांचा ताफा अडविल्याच्या रागातून टोल नाक्याची तोडफोड केली आहे. यामध्ये 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले असून या संपूर्ण प्रकरणी अज्ञात 12 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 8 जणांना वावी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली, तर इतर संशयित आरोपींचा शोध नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. आज दुपारी ही 3 वाजेच्या दरम्यान या संशयित आरोपींना सिन्नर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली. 9:15 अमितजी ठाकरे यांची गाडी गोंदी टोल नाक्यावरती अडवण्यात आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते नाराज होऊन त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता आणि त्यांनी 10:30 गोंदे टोल नाक्यावरती एकत्रित गर्दी केली होती. त्यावेळेला आम्ही पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढून गोंदे टोल नाका प्रशासक जे आहेत अंकुश मोपारी सर यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांचं समाधान होऊन ते निघून गेले होते. परंतु रात्री 2 वाजण्याच्या सुमारास परत सिन्नर तालुक्याच्या बाहेरील काही कार्यकर्ते रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आले आणि त्यांच्याकडून टोल नाक्याची तोडफोड झालेली आहे. त्याबाबतीत आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ त्या घटनास्थळी गेलो, पाहणी केली, तोडफोड झाल्याचे आपल्या निदर्शनास आलं. त्याबाबतीत माननीय पोलीस अधीक्षक सर शहाजी उमाप सर, DYSP सुनील भांबरे सर, ॲडिशनल मॅडम माधुरी कांगणे मॅडम यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या बाबतीत योग्य त्या सूचना दिल्या. गोंदे टोल नाका याचे जे व्यवस्थापक आहेत किंवा त्यांचं प्रशासन आहे यांच्याकडून आपल्याला उशिरा त्याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्या तक्रारीनुसार आपण गोंदे टोल नाक्यावर उपलब्ध असणारं CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मदतीनं आपण आत्तापर्यंत 14 संशयित आरोपितांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी ज्यांचा सहभाग नक्की आढळून आला अशा 8 आरोपींना आपण काल रात्री अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित ज्यांचा सहभाग संदिग्ध होता त्यांना सोडून दिलेला आहे. त्यांना आपण परत आज चौकशीकामी बोलवले आहे. CCTV फुटेज असेल, बाकी अन्य पुरावे असतील, या आधारावरती त्यांचा सहभाग आहे अथवा कसं याबाबतची खात्री झाल्यानंतर व तपासातला गुन्ह्यातला सहभाग नक्की झाल्यानंतर त्यांना अटकेची कारवाई करत आहोत. 3 जणांची अटक बाकी आहे आणि याच्यामध्ये आता अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. आता जे जी आपल्याला तक्रार प्राप्त झाली त्याच्यामध्ये त्यांनी 12 ते 15 इसमांनी या ठिकाणी तोडफोड केली अशी तक्रार दिलेली आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला CCTV फुटेज आणि जे अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत किंवा आणखीन तांत्रिक पुरावा आहे या आधारावरती आपल्याला 8 आरोपितांचा सहभाग नक्की झालेला आहे. इतर जे आरोपी आहेत, किती आरोपी किंवा कुणाला अरेस्ट करायचं याबाबतीत माननीय वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि मिळणारे पुरावे या आधारावरती आम्ही अन्य आरोपितांना अटक करत आहोत. कोणत्या कारणास्तव त्यांची गाडी अडवण्यात आली होती? अमितजी ठाकरे हे शिर्डी महामार्गावरून गोंदे टोल नाक्याला पुणे एक्झिट पॉईंटला ते उतरले. त्या ठिकाणी गोंदे टोल नाक्यावर जो कर्मचारी होता त्याला सुरुवातीला हे लक्षात आलं नाही की गाडीमध्ये अमितजी ठाकरे बसलेले आहेत. गाडीचा फास्टॅग जो होता तो त्या कर्मचाऱ्याला ब्लॅकलिस्टेड आढळून आला. त्याच्यामुळं ब्लॅकलिस्टेड फास्टॅगची खात्री करत असताना आणि जी काही त्यांची प्रोसिजर असेल वरिष्ठांना कळवणं ह्या सर्व गोष्टी करत असताना 3 ते 4 मिनिटाचा अवधी गेला. त्यामध्ये अमितजी ठाकरे यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि अन्य कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांच्याकडून अशा पद्धतीचं कृत्य घडलेलं आहे. त्या बाबतचा तपास आपण करत आहोत.